नमस्कार, मी जगदीश देशमुख। सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र। सुरुवातीलाच बातमी आहे राजद्रोह कायद्याच्या फेरविचाराबाबत। राजद्रोह कायद्याचा फेरविचार करणार सर्वोच्च न्यायालयात, प्रतिज्ञापत्राद्वारे केंद्राची ही माहिती समोर आली आहे। राजद्रोह कायद्याचा फेरविचार करणार सर्वोच्च न्यायालयात, प्रतिज्ञापत्राद्वारे केंद्राची माहिती समोर आली आहे। राजद्रोह कायद्यातील तरतुदींबाबत फेरविचार करण्यात येणार असल्याचं केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केलंय। या कायद्याची वैधता पडताळण्यात आपला वेळ गुंतवू नये असं केंद्र सरकारनं प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयाला सांगितलंय। या कायद्याचे जोरदार समर्थन करणाऱ्या केंद्रानं आता या प्रतिज्ञापत्राद्वारे एक पाऊल मागे घेतल्याचं मानलं जात आहे। या अगोदर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं 1962 मध्ये राजद्रोहाचा कायदा वैध ठरवला असून या कायद्याचा फेरविचार करण्याची गरज नसल्याचं केंद्रानं काही दिवसांपूर्वी न्यायालयात म्हटलं होतं।